नमस्कार, श्रेया आठवले किचन अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला पालक मंचुरियन कसे करायचे ते दाखवते। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। मंचुरियनचं साहित्य बघूया आधी। धुवून बारीक चिरलेला पालक 2 कप घेतलेला आहे। किसलेला कोबी 1 बाउल, 1 कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर आहे 1/2 कप, ऑप्शनल आहे, कांद्याची पात बारीक चिरलेली 1/2 कप, 1/2 चमचा आलं किसलेलं, 1/2 चमचा हिरवी मिरची पेस्ट, 1 चमचा मीठ चवीचं, लसूण बारीक चिरलेला 1 चमचा। हे सर्व मिक्स करून घेऊया। 3 टेबलस्पून मैदा, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर। आपल्याला याचे मंचुरियन बॉल करायचे, त्याच्याकरता हे छान आता मळून घेऊया। हे लूज आहे, त्याच्यात आता आपल्याला अजून 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा घालूया। आपला हा डो चांगला होईल एवढा आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे, एकदम घालू नका। आपला डो तयार झालेला आहे, ह्याच्यात पाणी वापरलं नाही आहे, जे भाज्यांना सुटलं त्यातनंच आपण घालवलेलं आहे। ह्याच्यात 5 टेबलस्पून मैदा आणि 3 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर मी घातलेलं आहे। आता थोडा मैदा असा हाताला लावायचा आणि बॉल करून घ्यायचे। असे मी आता सगळे बॉल करून घेते आधी। आपले एवढे बॉल तयार झालेले आहेत, तळून घ्यायचे आहेत। आता आपण हे सगळे बॉल तळून घेऊया। तळून घ्यायच्या आधी सुद्धा असं त्याला जरा शेप द्यायचा। 1 वेळ जास्त घालू नका। मीडियम, म्हणजे स्लो टू मीडियम असं गॅस राहू दे, पण ते आतपर्यंत आपल्याला चांगले शिजले गेले पाहिजे आणि लगेच घाईघाई नाही असं ते हलवायचं नाही आहे। 1/2 मिनिट ह्याच्यात राहू दे आणि मग आपण ते टर्न करून घेऊया। हे आपले तळून झालेले आहे, सोनेरी कलरवर असे तळून घेतलेले आहे। आता मी सगळे हे बॉल तळून घेते। लो टू मीडियमच गॅस कायम राहू दे। दोन्हीकडून तळून घेऊया। हे असे आपले मंचुरियन बॉल तयार झालेले आहेत। तुम्हाला मी खोडून दाखवते। आतपर्यंत चांगले शिजलेले आहेत, त्यामुळे काहीमध्ये तेल तापवून घ्यायचं आणि नंतर मीडियम टू लो गॅसवरच तळून घ्यायचे। ते आतपर्यंत चांगले शिजले गेले पाहिजे। आता मंचुरियन सॉस करूया। कढईत 2 चमचे तेल घेतलेलं आहे। सुरुवातीला गॅस स्लोच राहू दे। 1 चमचा लसूण किसून घेतलेला आहे तो, आलं 1 चमचा किसून घेतलेलं, कांदा, सिमला मिरची घेतलेली आहे 1/2 कप, 1/2 कप कांद्याची पात घेतलेली आहे, 1/2 चमचा रेड चिली सॉस घालते,
तुम्ही ग्रीन चिली सॉस घातला तरी सुद्धा चालेल, किंवा हिरव्या मिरचीची पेस्ट घातली तरी सुद्धा चालेल. 2 चमचे टोमॅटो सॉस, 2 चमचे व्हिनेगर घालते, 2 चमचे सोया सॉस घातलेला आहे, 1/2 चमचा मिरी पावडर घालायची, मी आता अशी घालते डायरेक्ट. आधा चमचा मीठ घालते, चवीनुसार घाला, सोया सॉस मध्ये पण मीठ असतो. 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे, त्याच्यात आता पाणी मिक्स करते. त्याच्यात पाणी मिक्स केलेलं आहे 1 कप, ते आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे. आपण सॉस करतोय, अजून 1/2 कप पाणी मिक्स करते. आता हे चांगलं उकळू द्यायचं, हे घट्ट होत चाललेलं आहे. तुम्हाला जशी सॉसची कन्सिस्टन्सी हवी तसं तुम्ही पाणी मिक्स करा. मला अजून थोडंसं पातळ हवं आहे म्हणून मी अजून 1/2 कप पाणी मिक्स करते. टोटल आपण 2 कप पाणी मिक्स केलेलं आहे. आता हे झालेलं आहे, चांगलं घट्ट झालेलं आहे. आता बॉल सोडूया त्याच्या. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ह्याच्यात 1/2 चमचा साखर घालू शकता. असं आपलं हे पालक मंचुरियन तयार झालेलं आहे. मी गॅस बंद करते, हे गरमागरमच सर्व करायचं. ह्याच्यात अजिनोमोटो घातलेला नाही आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही 1/2 चमचा अजिनोमोटो घालू शकता. आधी बॉल करून घ्या आणि नंतर मग आयत्या वेळी ग्रेव्ही करा. हे गरम गरमच मंचुरियन सर्व करायचं असतं. कांद्याची पात गार्निशिंगला घालायची,